एसएसटी महाविद्यालय कला आणि वाणिज्य शाखेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आहे दीपाली चव्हाण आणि आपला आजचा विषय आहे सोशोलॉजी. समाजशास्त्र पाठ आपला 8वा. सोशल चेंजेस म्हणजे सामाजिक परिवर्तन, समाजात होणारे बदल आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता त्यात जर आपण बदल म्हटलं की लगेच सगळे बदल काही ताबडतोब किंवा सातत्यपूर्व किंवा गुंतागुंतीचे कशा पद्धतीचे असतात या गोष्टींचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, समाज नेहमीच स्थिर असतो का? तर नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाहीच येणार येते. आता कसं तर 1991 पूर्वीच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे आता आहेत का? नागरिक नाशिक आणि पुण्यातील दळणवळण व्यवस्था पूर्वीप्रमाणेच आहे का? दशकापूर्वी असणारी राजकीय परिस्थिती आताही तशीच्या तशी दिसून येते का? तर नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही का, तर त्यात होणारे बदल, होणारे चेंजेस आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. संपूर्ण मानवी समाज आणि त्यांची संस्कृती ही गतिशील परिवर्तनशील असते. या पाठामध्ये आपण सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, वैशिष्ट्ये, सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटक समजून घेणार आहोत. म्हणजे समाजात कशा पद्धतीचं वर्तन किंवा होणारे बदल, कशा पद्धतीचे चेंजेस हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे ते पाहू आपण. त्याआधी व्याख्या. मूलभूत अर्थाने सामाजिक संरचनेमध्ये होणारा बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. कशा पद्धतीचे बदल होतात आणि कशा पद्धतीचे बदल दिसून येतात किंवा घडून येतात. सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजातील सामाजिक रचना आणि सामाजिक संबंध यातील बदल होय. केवळ समाजाच्या संघटनात म्हणजे समाजाच्या संरचनेत काही कार्यात होणाऱ्या बदलांचा सामाजिक परिवर्तनात असे बदल होत असताना आपल्याला दिसून येतात किंवा कशा पद्धतीने ते घडून येतात ते आपण अनुभवू शकतो, पाहू शकतो समाजात वावरताना. सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप काय आहे, तर मानवी समाज परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील म्हणजे काय, नेहमी सातत्यपूर्व त्यात काही ना काहीतरी बदल हा होत असतो. निसर्गामध्ये सतत परिवर्तन होत असते, त्याचप्रमाणे मानवी समाजात देखील ते परिवर्तन घडून येते आणि ते आपण अनुभवू शकतो. मग तो त्या आदिवासी समाज येत असेल, ग्रामीण समाज असेल, शहरी समाज असेल, मागासलेला समाज असेल, प्रगती असेल, संमिश्र कशाही कसलाही परिवर्तन आपण कशाही पद्धतीचे परिवर्तन समाजात असताना वावरत असताना अनुभवतो. आता परिवर्तनाचे गुणधर्म कोणते आहेत, त्याची दिशा कशी आहे, समाज परत्वे त्या कशा भिन्न असू शकतात हे पाहायचं आहे आपल्याला. परिवर्तन हे अपरिहार्य असते. परिवर्तन हे संत आणि जलद गतीचे असते. परिवर्तनाचे परिणाम सकारात्मक, रचनात्मक, नकारात्मक अशा पद्धतीचे असतात आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजात एखादा बदल जर घडून आणायचा असेल तर तो तात्काळ होतो का, तर नाही. काही बदल हे तात्काळ होतात, काही बदल हे काही वर्षांनंतर त्यात ते बदल घडून येतात. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की शिक्षण, आधी जर आपण म्हटलं की सावित्रीबाई फुलेंनी शाळा किंवा मुलींना शिक्षणाचा हक्क कशा पद्धतीने मिळवून दिला आणि आज आपण शिकतो आहोत, तर हा तेव्हापासून आतापर्यंत आलेला संत गतीने चालत आलेला परिवर्तनाचा एक प्रकार किंवा एक उदाहरण म्हणता येईल आपल्याला. सामाजिक परिवर्तनाची काही मूलभूत वैशिष्ट्ये असतात. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत त्या जाणून घेतल्यावर त्यावर चर्चा नक्कीच करता येते. त्यात खूप सारी उदाहरणं आहेत. आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी वावरताना समाजात कोणते बदल घडून येतात या गोष्टींचा आपण अभ्यास नक्कीच करू शकतो. काही वेळा परिवर्तन हे एका क्रमाने आणि एका ठराविक दिशेने एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होत असते. उदाहरणार्थ ऑगस्ट कॉम्त यांनी मानवी विचारांच्या 3 अवस्थांचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्यात एक रेषीय परिवर्तन उदाहरण आहे, तर दुसरं परिवर्तन हे कायम एका सरळ रेषेतच चालेल असं नाही, तर त्या परिवर्तन हे बहुरेषीय देखील असू शकते. म्हणजे परिवर्तन हे संत गतीने किंवा अगदी जलद गतीने अशा पद्धतीने परिवर्तनाचे प्रकार नक्कीच करता येतात. परिवर्तन हे एकाच वेळी अनेक विविध दिशांनी किंवा मार्गांनी घडू शकते. अगदी बरोबर, परिवर्तनाची दिशा किंवा परिवर्तनाचा वेग हा अवलंबून असतो त्या स्थितीवर, त्या परिस्थितीमध्ये ते परिवर्तन कशा पद्धतीने आपला वेळ घेईल किंवा कशा पद्धतीने मार्ग निवडेल हे डिपेंड आहे त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या क्लायमेटनुसार. तसेच परिवर्तन हे चक्रीय असू शकते. चक्रीय म्हणजे काय, सर्व गुण त्यामध्ये सर्व बाजूंचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ फॅशन जगतामध्ये सामान्यतः बाब काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या वेशभूषा, केशभूषा या पद्धतींचा काही वर्षांनी पुन्हा प्रचलित आणि लोकप्रिय होऊ लागलेल्या आहेत. म्हणजेच आपण जर अगदी 90-80 दशकामध्ये जर गेलो तर त्यावेळेसच्या असलेली केशभूषा म्हणजे हेअरस्टाईल जी असेल किंवा वेशभूषा
कशा पद्धतीची पहनावाची पद्धत होती किंवा कशा पद्धतीची त्यावेळेस फॅशन होती, पण पुन्हा ती आताच्या या घडीला आपण म्हटलो तर ती पुन्हा काय आलेली आहे, पुन्हा ती फॅशन लोकांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे. इथे आपण एका उदाहरणाचा विचार करू शकतो. आपल्या शहरातील सर्व बहुतांश वेळी व्यवस्थित कार्य पार पडत असताना कधी कधी काही अवयव शरीरातील काही अवयव हे कार्यक्षम नसतात. उदाहरणार्थ जर आज मला माझी तब्येत बरी नसेल, उदाहरणार्थ माझी तब्येत आज बरी नाहीये, मी कॅपेबल नाहीये माझं काम करण्यासाठी, म्हणजे मला शरीर काय करत आहे, साथ देत नाहीये, माझे अवयव मला साथ देत नाहीये, तिथे काय होणार, तब्येत बिघडली. तब्येत बिघडली हे जाहीर झाल्यानंतर तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही तुमच्या खेळांवर लक्ष केंद्रित करू शकता का, किंवा तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता का, तर नाही. आपल्या तब्येतीची आधी काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामध्ये परिवर्तन म्हणजे काय तर आपल्याला उपचार घेणं गरजेचं आहे. उपचार घेतल्यानंतर पुन्हा पूर्ववत आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो किंवा आपण आपलं ज्या हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण करू शकतो. जोपर्यंत आपले अवयव एखादा अवयव शरीराचा एखादा पार्ट एखादा भाग आपल्याला सपोर्ट करत नाहीये किंवा आपल्याला मदत करत नाहीये, आपण ते काम व्यवस्थितरित्या करू शकत नाही. नक्कीच सामाजिक परिवर्तन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये सामाजिक परिवर्तनाची दिशा, सामाजिक परिवर्तनाची पद्धत, परिवर्तनाचे स्रोत नक्कीच कशा पद्धतीचे आहेत किंवा कारण, अंतर्भाव, कालानुरूप मानवी जीवनामध्ये होणारे बदल हे परिवर्तन नक्कीच ठरवत असते. सामाजिक परिवर्तनाची आता वैशिष्ट्ये कोणती आहे? आतापर्यंत आपण गुणधर्म पाहिले किंवा व्याख्या पाहिल्या, त्यातून आपल्याला कळतंय की परिवर्तनाचे प्रकार कशा पद्धतीचे आहे किंवा परिवर्तन कशा पद्धतीने समाजात रुजलेले आहे, कशा पद्धतीने त्याची गती आहे, कोणत्या पद्धतीचे मार्ग आहेत परिवर्तनाचे, आणि ते आत्मसात करत असताना किंवा आपण त्या गोष्टींना अवलंब करून घेत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला फेस करायचं आहे. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे त्यातला सार्वत्रिकता. सार्वत्रिकता म्हणजे काय? सार्वजनिकरित्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर बदल करून आणायचा असेल तर तो एका दिवसात होणार नाहीच आहे. नक्कीच जर स्वतःमध्ये आपल्याला जर एखाद्या सवयीचा, उदाहरणार्थ जर आपल्याला एखादी सवय असेल, उदाहरणार्थ काही असू शकते, मग ती अशी वृत्ती असेल, लवकर न उठणे असेल, वेळेत अभ्यास न करणे असेल, अगदी तात्काळ परीक्षा आली त्या तोंडावर अभ्यास करणं, आता हा बदल आपण नक्कीच घडवून आणू शकतो. तो देखील काय आहे, आपला अंतर्गत परिवर्तनाचा एक विभाग आहे. तसंच आहे सार्वत्रिकता. सर्व मानवी समाजामध्ये परिवर्तन घडून येते, त्यामध्ये लोकसंख्या, सामाजिक मान्यता, संसाधने, पोशाख, रीतिरिवाज, भूमिका, संगीत, कला, स्थापत्य, म्हणजे आपण ओव्हरऑल आपण जिथे राहतो आहोत तिथे आपण सगळ्या गोष्टी काय करतो, नक्कीच ऍक्सेप्ट करतो. आणि ऍक्सेप्ट करत असताना त्यातले होणारे बदल किंवा पूर्वी असलेल्या पद्धती आणि आता रूढ होत चाललेल्या पद्धती आपण काय करतो, नक्कीच फॉलो करतो. प्रत्येक ठिकाणी दिसून येते परिवर्तन एक समान नसून त्यात गती ही आहे, भिन्नता ही दिसून येते. बदल हे अपरिहार्यपणे होत असतात. काही परंपरा ह्या रुचणाऱ्या किंवा पचणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे आपण आताच्या या 21व्या शतकात काय केलेलं आहे, त्या थोड्याशा रीतिरिवाजांना काय केलंय, नवीन दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. म्हणजे हे काय आहे, समाजातलं होणारं परिवर्तन, होणारा बदल, सतत चालणारी ही काय आहे, एक प्रक्रिया. परिवर्तन ही काय आहे, बदलाव हा काय आहे, सतत चालणारा आहे, हा कुठेही थांबणारा नाहीये. फक्त त्याची गती कुठेतरी संत होणार आहे किंवा कुठेतरी तो अति वेगाने पुढे जाणार आहे. समाज हा अविरत प्रवाहांच्या स्थितीत असतो. मानवी समाजाच्या निर्मितीपासून, आदिम समूहापासून ते आजच्या प्रगत मानवी अवस्थेपर्यंत समाजात सतत बदल होत आलेले आहेत. साधं जर आपण उदाहरण घेतलं तर मानवाची उत्क्रांतीपासून तर आजपर्यंतचा त्याचा जर आपण प्रवास बघितला तर तो नक्कीच काय आहे, म्हणजे कौतुकास्पद आहे. ज्यावेळेस अग्नीचा शोध नव्हता, ज्यावेळेस राहण्याचे पर्याय नव्हते, राहण्याच्या जागा नव्हत्या, विशिष्ट ठिकाणी राहून विशिष्ट क्लायमेटमध्ये, परिसरामध्ये, पर्यावरणामध्ये ऍक्सेप्ट करून मानवाने कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे, नक्कीच हे आपल्याला इतिहासामध्ये आपण अनुभवलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आता कालबद्धता. सामाजिक परिवर्तन हे कालबद्धतेस परिवर्तन हे नेहमीच नवीन कल्पनांचा शोध, बदल आणि विद्यमान घटकातील नूतनीकरण आणि जुनाट पद्धती सोडून देते, याचा वेध लावते. सामाजिक परिवर्तन झपाट्याने होत नाही. परिवर्तनाची गती ही स्थान परत्वे, कालपरत्वे, विशिष्ट सामाजिक संदर्भानुसार बदलत असते. म्हणजे हव्या तिथे त्या गोष्टींचा बदल होणं नक्कीच गरजेचं आहे. गरज नसताना कुठल्याही गोष्टींना किंवा कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर बाबीला
हात लावण्याची किंवा त्यात बदल करण्याची आवश्यकता नसेल तर काही एक गरज नसताना त्यात काही बदल करण्याची आपल्याला गरज नाहीये. अंतरक्रियात्मक प्रक्रियांची एक साखळी आहे. एखादा घटक हा ठराविक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतो, परंतु हा घटक बऱ्याचदा इतर घटकांशी संबंधित असतो. शारीरिक, जैविक, तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतर घटक हे एकत्रितरित्या सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत नक्कीच ठरू शकतात. उदाहरणार्थ जर आत्ताच्या घडीला जर आपण घेतलं तर शाळांच्या अगदीच वाढलेल्या फीज म्हणजे मागणी कशा पद्धतीने करत असतील तर ती फीजद्वारे केली जाते. विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर फीज ज्या आहे, टर्म फीज आहे, एक्झाम फीज आहे, या फीजद्वारे विद्यार्थ्यांकडून बक्कळ पैसा काय केला जातो. हा वेगवेगळ्या शाळा, मग त्या CBSE असतील, म्हणजे ज्या शाळांचं बोर्डाचं केंद्रानुसार डिवायडेशन करण्यात आलंय त्या त्यानुसार त्याचे काय करण्यात आले, फीजचे दर ठरवण्यात आलेले आहे. बाजारामध्ये CBSE असेल, ICSE असेल, त्यानंतर जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नक्कीच आपण या गोष्टी अनुभवतो. आपल्याला या गोष्टींचं नॉलेज आहे, ज्ञान आहे बऱ्यापैकी. तर या वाढीव माफक दरामध्ये, अगदीच वाढीव दरामध्ये या विद्यार्थ्यांना आपण काय करतो, विद्यार्थी ऍडमिशन घेतात. आणि कालांतराने मग काय होतो की त्या शाळेतली विद्यार्थी संख्या ही थोडी थोडी कमी व्हायला लागते. आता कमी होण्यामागचं कारण काय आहे, विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर होतो. विद्यार्थ्यांची नोंदणी ही काय होते, कमी होते. साहजिकच विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण हे नक्कीच वाढतं. तटस्थता, सामाजिक परिवर्तन हा संज्ञा मूळ निवड नसते. अल्पावधीत दीर्घकालीन परिवर्तन, हुंडा, बालविवाह, कौटुंबिक हिंसा यासारख्या सामाजिक प्रथा मोडून अतिशय संत गतीने या प्रक्रियांमध्ये काय करण्यात आलेला आहे, बदल करण्यात आलेला आहे समाजामध्ये. या गोष्टींमध्ये नक्कीच बदल झालेला आपण पाहू शकतो. नियोजित किंवा अनियोजित परिवर्तन, दुष्काळ, पूर, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्यात कशा पद्धतीचं नियोजन केलं जातं आणि नियोजनानंतर कशा पद्धतीचा त्यांना हातभार लावला जातो किंवा त्यांना ती सुविधा पुरवली जाते. आपत्ती व्यवस्था लोकांसाठी तत्परतेने पुनर्वसन कार्यक्रम अवलंबण्यासाठी कशा पद्धतीची कारवाई करते, नक्कीच आपण हे अनुभवलेलं आहे. या पुढील विभाग आपण पुढच्या पाठमध्ये नक्कीच अनुभवणार आहोत. थँक्यू.